नमस्कार मित्रांनो, भारतीय अभिनेता, पटकथा लेखक, दिग्दर्शक, निर्माता अशी स्वतःची ओळख निर्माण करणारे अभिनेते शशांक शेंडे यांनी हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. अभिनेते शशांक शेंडे यांचा जन्म पुण्यात 20 एप्रिल 1960 रोजी मध्यमवर्गीय कुटुंबात झालेला. त्यांनी 10वीपर्यंतचे शिक्षण पुण्यात केले. त्यानंतर ते 2 वर्षासाठी अहमदनगरला गेले. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुद्धा सुरू केला. त्यानंतर सत्यदेव दुबे यांच्या कार्यशाळेतून अभिनयाशी शशांक शेंडे यांची ओळख झाली आणि त्यानंतर संदेश कुलकर्णी, निखिल रत्नपारखी, अमृता सुभाष, सोनाली कुलकर्णी यांच्यासोबत त्यांनी स्वतःचा प्रायोगिक रंगमंच समन्वय तयार केला व त्यांनी दिग्दर्शनात पहिले पाऊल ठेवले. शशांक शेंडे यांनी अनेक हिंदी व मराठी भाषेतील चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. त्यांना पोरगा माझ्या चित्रपटासाठी 19व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. शशांक शेंडे यांनी इश्किया, सिटी ऑफ गोल्ड, लालबाग परळ, चिल्लर पार्टी, चितगाव, पांगिरा, आगात, ताजी, आत्महत्या, फोर्स, देऊळ, ताऱ्याचे बेट, शाळा, बग हा दाखो, माया, द रियालिटी, आभ्रण, खाडा, रजोकार, आजोबा, बापलोक, नटी, रज्जो या चित्रपटात त्यांनी उत्कृष्ट अभिनय केला. या शशांक शेंडे यांच्या अभिनय क्षेत्रातील कामगिरीसाठी त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, हे झालं अभिनेते शशांक शेंडे यांच्या अभिनय कारकिर्दीबद्दल. चला जाणून घेऊया त्यांच्या कुटुंबाबद्दल. मित्रांनो, आपण अभिनेते शशांक शेंडे यांच्या पत्नीला पाहिलं का? चला तर जाणून घेऊया संपूर्ण बातमी. तत्पूर्वी आपण जर मराठी चंद्र टीव्ही या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, अभिनेता शशांक शेंडे यांच्या पत्नीचे नाव नीता शशांक शेंडे असून त्या सुद्धा प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. अभिनेत्री नीता शेंडे यांनी बापलोक या चित्रपटात अभिनय केलेला आहे व त्यांच्या अभिनयाचे चहूकडून कौतुक सुद्धा झालेले आहे. शशांक शेंडे व नीता शेंडे यांना 2 मुलं असून सध्या शिकत आहेत. तेव्हा मित्रांनो, आपल्याला सुप्रसिद्ध अभिनेते शशांक शेंडे व त्यांच्या कुटुंबाची माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला तर आपल्या मराठी चंद्र टीव्ही या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूया. जय महाराष्ट्र.